पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत योजनेअंतर्गत विविध कामं सुरू आहेत, मात्र सद्यस्थितीत ही कामं संथगतीनं सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी बुधवारी भोकरपाडा आणि वयाळ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटला भेट देऊन कामाचा आढावा घेतला, तसंच कामाला गती देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना मुबलक पाणी मिळावं याकरता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने पनवेल महापालिकेला अमृत योजना मिळाली आहे. केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या अमृत योजनेनुसार महापालिका हद्दीतील 29 महसूल गावात एकूण 40 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत व त्यासोबतच गावांमध्ये अंतर्गत एकूण 165 किलोमीटर नवीन पाईपलाईन जोडणी करण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत अमृत योजनेचं काम संथगतीनं सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांनी बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भोकरपाडा आणि वयाळ येथील प्लांटची अधिकाऱ्यांसह पाहणी कामासंदर्भात चर्चा केली व कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अनिल भगत, MGP चे कार्यकारी अभियंता विजय सूर्यवंशी, उपअभियंता KB पाटील, महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.